मित्रांनो, आईस्क्रीम कोणाला आवडत नाही? आईस्क्रीम आवडत नाही अशी व्यक्ती मिळणं हे फार दुर्मिळच. आपण लग्न समारंभामध्ये, बाहेर फिरायला गेल्यावर, बाहेर ट्रिपला गेल्यावर किंवा घरी आपल्या जर पाहुणे आले अशा वेगवेगळ्या प्रसंगी आपलं आईस्क्रीम हे खाणं होत असतं. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आईस्क्रीम काही विशिष्ट आजारांमध्ये आणि आपल्या शरीराच्या काही विशिष्ट अवस्थांमध्ये औषधासारखं काम करत असतं. काही व्यक्तींना आईस्क्रीम हा हेल्दी खाद्यपदार्थ वाटत नाही, काहींना आईस्क्रीम खाल्ल्यावर लगेच त्रास होतो. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये आईस्क्रीम ह्या खाद्यपदार्थाचे आयुर्वेदानुसार गुणधर्म कसे आहेत, आईस्क्रीम कोणत्या विशिष्ट आजारामध्ये खाल्ल्यास लगेच गुण येऊ शकतो, आईस्क्रीम कोणत्या व्यक्तींनी खाऊ नये, म्हणजे जर तुम्हाला एखादा कोणता तरी त्रास आहे तर अशा त्रासामध्ये जर तुम्ही आईस्क्रीम खाल्लात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, तर अशा प्रकारचे त्रास कोणते आहेत या संदर्भात विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपल्याला आईस्क्रीम आवडत असेल तर तुम्ही नक्की हा संपूर्ण व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर करून जर पुढच्या वेळी तुम्ही आईस्क्रीम खाल्लात तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया आईस्क्रीमबद्दल सविस्तर आणि संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रामेश्वर आवराणे, आयुर्वेद शास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आईस्क्रीम हा पदार्थ बनवताना मुख्यत्वे करून त्यामध्ये दूध आणि साखर यांचा वापर केला जातो. तसेच आईस्क्रीम हे बनवताना विशिष्ट तापमानाखाली दुधाला आणि साखरेला हे गोठवलं जातं. त्यामुळे आईस्क्रीमचा जर आपण गुणधर्मांचा विचार केला तर आईस्क्रीममध्ये असलेला थंडावा आणि त्यामध्ये असलेले दुधाचे आणि साखरेचे गुणधर्म आपल्याला विचारात घ्यायला हवे. दूध, साखर आणि थंडावा यामुळे आईस्क्रीम हे साहजिकच थंड गुणाचे बनते. त्यामुळे आपण आईस्क्रीमचा वापर शरीरातील उष्णता वाढल्यास जे काही त्रास होतात त्यामध्ये आपण नक्कीच याचा वापर करून घेऊ शकतो. दूध आणि साखर हे दोन्ही पदार्थ तसे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पौष्टिकसुद्धा आहेत. यामुळे शरीराची शक्ती वाढते, शरीराची स्फूर्ती वाढते, शरीराचं बळ वाढतं आणि तसंच आयुर्वेदानुसार दूध हे शरीरात ओज वाढवणारे आहे. आपल्या शरीरामध्ये जे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू आहेत, तर ह्या सर्व धातूंना शक्ती देण्याचं काम हे दूध करतं. आणखी पण दूध आणि साखर हे दोन्ही पदार्थ वृष्य आहेत. दुधाच्या सेवनाने शरीरातील जो 7वा म्हणजे शेवटचा धातू जो शुक्र धातू आहे त्याचीसुद्धा वाढ लगेच होते. आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे की सद्य शुक्रकर पय, म्हणजे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातले 7ही धातू हे पुष्ट होतात आणि त्यामध्ये जो शुक्रधातू आहे याची वाढ ही आईस्क्रीम खाल्ल्यावर चटकन होते. शुक्रधातू हा आपल्या शरीरातील पुनरुत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. पुरुषांची पौरुष शक्ती यामुळे वाढू शकते. यामुळे वंध्यत्वाच्या समस्या जर असतील तर आईस्क्रीमचा चांगला उपयोग होतो. आणि हे वंध्यत्वामध्ये आईस्क्रीम कशा पद्धतीने उपयोगी पडतं हे आपण नंतर पाहणारच आहोत. आणखी एक गोष्ट म्हणजे आईस्क्रीम हे थोडंसं पचायला जड पडतं. समजा आपण डाळ भात खाल्लं तर डाळ भात हे पचायला तसं हलकं असतं, हे आपल्याला लगेच पचतं. तसंच आईस्क्रीम हे लगेच पचणारं नाही आहे, ते पचायला थोडंसं जड आहे किंवा गुरू आहे, ह्याला पचायला थोडासा वेळ लागतो. आणखी एक गोष्ट इथे लक्षात घ्या मित्रांनो, की आईस्क्रीम खाताना तुम्ही जे काही आईस्क्रीम खात आहात ते दुधापासून किंवा दुधाच्या क्रीमपासून बनवलेले आहे का ते तुम्ही नक्कीच पाहून घ्या. आजकाल दुधाशिवाय इतर पदार्थांपासून सुद्धा आईस्क्रीम हे बनवले जाते. तुम्हाला जर आईस्क्रीमचे हेल्थ बेनिफिट्स हवे असतील तर नक्कीच तुम्ही दुधापासूनच बनवलेलं आईस्क्रीम हे खायला पाहिजे. इतर पदार्थापासून जसं व्हेजिटेबल ऑइल्स किंवा इतर ऑइल्सपासून जे काही आईस्क्रीम बनवलं जातं ते तुमच्या शरीराला तितकंसं फायदेमंद होणार नाही. आता मित्रांनो, आपण आईस्क्रीम शरीरामध्ये कोणकोणते वेगवेगळे त्रास असताना खायला पाहिजे ते पाहूया. आपल्या शरीरामध्ये जेव्हा केव्हा उष्णता वाढल्यामुळे जे काही त्रास होतात त्या सर्व त्रासांमध्ये आईस्क्रीम हे आपल्याला उपयोगी पडू शकते. बऱ्याच जणांना मधूनमधून तोंड येण्याची सवय असते. तोंडामध्ये जिभेच्या इकडे किंवा गालाच्या इकडे असे बारीक सफेद पिवळ्या रंगाचे फोड येतात, याला अल्सरसुद्धा म्हणतात.
असं जर तुम्हाला होत असेल तर तुम्हाला आईस्क्रीमचं सेवन हे नक्कीच उपयोगी पडू शकतं. मी तुम्हाला आईस्क्रीम खाण्याची योग्य वेळ सांगतो. बघा, आईस्क्रीम हे सकाळी 10 वाजता नाश्ता झाल्यावर आणि दुपारी जेवणानंतर 2 तासाने म्हणजे साधारण 4-5 वाजता जर तुम्ही खाल्ले तर त्याने शरीरातील उष्णता जी आहे ती चटकन कमी होते. आता तुम्ही म्हणाल की ह्याच वेळी आम्ही आईस्क्रीम का खायचं, तर मित्रांनो याच्यामागे आयुर्वेद शास्त्र आहे. या काळामध्ये सृष्टीमध्ये उष्णताही वाढलेली असते आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचवेळी आपल्या शरीरातसुद्धा ही उष्णता वाढलेली असते. त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत आपल्या शरीरातसुद्धा उष्णता ही बऱ्यापैकी वाढलेली असते आणि अशावेळी जर आपण उष्णता कमी करायचं औषध जर घेतलं तर ते चांगलं लागू पडतं. त्यामुळे अशावेळी जर तुम्ही सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता जर आईस्क्रीम 1-4-5 दिवस जरी घेतलं तरी तुम्हाला जे काही तोंड आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला बराचसा आराम हा पडू शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही यावेळी आईस्क्रीम खा आणि आईस्क्रीम खाताना तुम्ही लगेच फ्रीजमधून बाहेर काढून आईस्क्रीम खाऊ नका. 5-10 मिनटं थोडा वेळ हा जाऊ द्या. थोडंसं वेळ गेल्यानंतर आईस्क्रीम हे नरम बनेल, त्यातला घट्टपणा कमी होईल आणि त्यानंतर मग तुम्ही चमच्याने ते आईस्क्रीम हळूहळू ज्या ठिकाणी तुम्हाला अल्सर्स आलेले आहेत किंवा तोंड आलेलं आहे त्या ठिकाणी जिभेने पसरून हळूहळू चाटून ते आईस्क्रीम तुम्ही खा. 1-4-5 दिवसच जर तुम्ही असा पद्धतीचा प्रयोग केला तर तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवायला लागेल. आता जसं आईस्क्रीम हे कधी खायला हवं हे मी तुम्हाला सांगितलं, तसंच आईस्क्रीम हे कधी खायला नको हे पण समजून घ्या. जेवल्यावर लगेच आईस्क्रीम हे खाऊ नये. आयुर्वेद शास्त्रानुसार दुधामध्ये इतर कोणतेही पदार्थ हे साधारणतः मिक्स करून खाऊ नये असा नियम आहे. त्यामुळे दुपारी आणि रात्री जेवल्यावर लगेच आईस्क्रीम हे खाऊ नये. जेवल्यानंतर साधारणपणे 2-3 तासानंतर तुम्ही आईस्क्रीम हे खाऊ शकता. साधारणपणे संध्याकाळी 5-6 वाजता तुम्ही आईस्क्रीम हे खाऊ शकता किंवा रात्री जेवल्यानंतर 2 तासानंतर तुम्ही आईस्क्रीम जर खाल्लात तर त्याचा उपयोग तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा होऊ शकतो. परंतु आपण पाहतो की बऱ्याच वेळा आपण आईस्क्रीम हे जेवल्यानंतरच खातो. त्यामुळे समजा तुम्ही 1-1.5 महिन्यांना काहीतरी जेवल्यावर आईस्क्रीम खात असाल तर त्याचा काही तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु तुम्ही वरचेवर आठवड्यातून 2-3 वेळा जर जेवल्यावर आईस्क्रीम खात असाल आणि बरेच दिवस खात असाल तर त्याचा तुम्हाला त्रास हा होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्ही आईस्क्रीम हे फ्रूट्स मिक्स असलेलं खाऊ नका. कारण दूध आणि फळं हे सुद्धा जर एका ठिकाणी मिक्स केलं गेलं तर ते सुद्धा आयुर्वेद शास्त्रानुसार अतिशय घातक असं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे जनरली फ्रूट सलाड असलेलं आईस्क्रीम किंवा ज्या आईस्क्रीममध्ये फ्रूट्स टाकलेले आहेत असं आईस्क्रीम खाणं हे शक्यतो टाळा. पुन्हा तुम्ही समजा 1-1.5 महिन्यानंतर आईस्क्रीम खातात अशा पद्धतीने तर ठीक आहे, परंतु वरचेवर अशा प्रकारचं म्हणजे फ्रूट मिक्स असलेलं आईस्क्रीम हे तुम्ही खाणं शक्यतो टाळा. दूध आणि फळं हे सुद्धा आयुर्वेद शास्त्रानुसार विरुद्ध अन्न याच कॅटेगरीमध्ये येतं आणि सतत जर दूध आणि फळं किंवा आईस्क्रीम फळं घातलेलं आईस्क्रीम जर सतत जर खाणं झालं तर वेगवेगळे त्वचेचे आजार पण तुम्हाला होऊ शकतात. ॲलर्जी होणे किंवा वारंवार सर्दी खोकला होणे अशा प्रकारचे त्राससुद्धा दुधामध्ये फळं मिक्स करून जर आपण खाल्लं तर त्याचे आपल्याला त्रास हे होऊ शकतात. आजकाल बाजारामध्ये चिकू असलेलं किंवा सीताफळ असलेलं अशा प्रकारचं आईस्क्रीम हे आपल्याला मिळतं. पण अशा प्रकारचं आईस्क्रीम न खाता तुम्ही ड्रायफ्रूट असलेलं आईस्क्रीम खाऊ शकता किंवा वेगवेगळे जे काही फ्लेवर मिळतात, चॉकलेटचं फ्लेवर मिळतं किंवा व्हॅनिला फ्लेवर मिळतं, अशा प्रकारच्या फ्लेवरचं आईस्क्रीम तुम्ही हे प्रेफर करा. आणखी जर तुम्ही ड्रायफ्रूट असलेलं किंवा अंजीर असलेलं जर आईस्क्रीम खाल्लं तर ते आणखी पौष्टिकसुद्धा होणार आहे, त्याने आणखी बल्ब पण मिळणार आहे. कारण सगळे ड्रायफ्रूट हे आपल्या शरीराची शक्ती वाढवणारे असतात. त्यामुळे अशा पद्धतीचं तुम्ही आईस्क्रीम हे प्रेफर करा आणि फ्रूट मिक्स असलेलं आईस्क्रीम हे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. आता मित्रांनो, आईस्क्रीम हे कोणत्या ऋतूमध्ये किंवा कोणत्या सीझनमध्ये जनरली आपण अवॉइड करायला हवं ते आपण पाहूया. मित्रांनो, जेव्हा भरपूर पाऊस पडत आहे, अतिशय ढगाळ असं वातावरण आहे, अशा वातावरणामध्ये शक्यतो आईस्क्रीम खाणं हे तुम्ही टाळा. तसेच जेव्हा एकदम भरपूर थंडी आहे किंवा थंडी आहे आणि रात्रीची वेळ आहे अशावेळीसुद्धा तुम्ही आईस्क्रीम हे खाणं शक्यतो टाळायला हवं. त्याऐवजी जर समजा कडकडीत ऊन पडलेलं आहे तर अशावेळी दुपारच्या वेळी किंवा साधारण संध्याकाळी 4-5 वाजता तुम्ही जर आईस्क्रीम खाल्लात तर तुम्हाला त्याचा उपयोग हा होणार आहे. साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर हा जो काळ आहे म्हणजे सध्या जो काळ चालू आहे तो आईस्क्रीम खाण्यासाठी अतिशय योग्य आहे.
त्याचप्रमाणे मार्च एप्रिल मे या उन्हाळ्याच्या काळामध्ये सुद्धा जर तुम्ही आईस्क्रीम खाल्ला तर तुम्हाला त्याचा फायदा हा होऊ शकतो. गरम वातावरणामध्ये जर तुम्ही आईस्क्रीम खाणं ठेवलात तर त्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता ही कमी राहणार आहे आणि त्याप्रमाणे त्यामुळे एक प्रकारचं संतुलन किंवा तुमच्या शरीरातली उष्णता ही नॉर्मल राहण्यास आईस्क्रीम हे तुम्हाला नक्कीच मदत करू शकतं. मित्रांनो, बऱ्याच लोकांना मद्यपान करण्याची किंवा दारू पिण्याची सवय असते. मित्रांनो, दारू ही अतिशय उष्ण आहे, गरम आहे आणि सतत दारू पिल्यामुळे शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण हे भयंकर वाढतं. अशा वेळी भूक न लागणं, हातापायाची आग होणं, डोळे लाल होणं, अधिक प्रमाणामध्ये राग येणं, चिडचिड होणे अशा प्रकारची लक्षणं ही निर्माण होत असतात. तर अशावेळी मगाशी मी जसं तुम्हाला आईस्क्रीम खाण्याच्या वेळ सांगितल्या, सकाळी 10 आणि दुपारी 4 वाजता, अशा पद्धतीने जर आईस्क्रीम काही दिवस जर अशा व्यक्तींनी खाल्लं तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा हा होऊ शकतो. तसेच ज्या व्यसनाधीन व्यक्ती आहेत किंवा ज्यांना रोज दारू पिण्याची सवय आहे आणि त्यांना जर दारू सोडण्याची जर इच्छा असेल तर त्यांनी काही दिवस नॉनव्हेज मसालेदार पदार्थ, लसूण, कांदा इत्यादी खाणे जर बंद केलं आणि 2-3 महिने संपूर्ण सात्विक भोजन केलं, नामस्मरण केलं, तर त्यांची दारू पिण्याची जी काही इच्छा आहे ती हळूहळू संपूर्णपणे बंद होऊ शकते. आता या ठिकाणी सात्विक भोजन म्हणजे नॉर्मल डाळ भात भाजी चपाती अशा पद्धतीनंच जेवण घ्यायचं आहे. फक्त यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार, खारट अशा पदार्थाचे अशा चवीचे पदार्थ जे आहेत ते तुम्ही टाळायचे आहेत. आणि त्याचसोबत दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, ताक आहे अशा पद्धतीचे सात्विक पदार्थ जर तुम्ही अधिकाधिक तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड केलात किंवा समाविष्ट केलात तर तुमची जी काही दारू पिण्याची जी काही इच्छा निर्माण होत असते ती हळूहळू कमी होऊ शकते. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर अशा प्रकारचे व्यक्ती असतील तर नक्कीच तुम्ही हा सल्ला त्यांना देऊन पहा. यानंतर मित्रांनो, आणखी एक कंडिशन ज्यामध्ये आईस्क्रीम हे उपयोगी ठरू शकतं ती मी तुम्हाला सांगतो. बऱ्याचशा भगिनी ज्या असतात त्यांचं वजन हे कमी असतं. साधारणपणे 30-35-45 किलो अशा पद्धतीने त्यांचं वजन असतं आणि त्यांच्या शरीरामध्ये कडकी असते. त्यांना कधी पण हात लावला की त्यांचं शरीर हे गरमच लागतं. अशा स्त्रियांचं वजन देखील वाढत नाही, यांना भूकसुद्धा चांगली लागत नाही आणि ह्यांना बऱ्याच वेळा डोकेदुखीचा किंवा मायग्रेनचा सुद्धा त्रास असतो. अशा स्त्रियांसाठी आईस्क्रीम हे उपयुक्त ठरू शकतं. साधारणपणे 2-3 वेळा अशा पद्धतीने जर आईस्क्रीम त्यांनी 4-5 महिने जर खाल्लं तर त्यांना निश्चितच त्याचा फायदा हा दिसू शकतो. यासोबतच काही आयुर्वेदिक औषधंसुद्धा असतात आणि काही पथ्यपालन जर केलं तर 3-4 महिन्यांच्या अवधीतच त्यांचं चांगलंच 7-8 किलो वजन हे वाढतानासुद्धा दिसतं. त्यामुळे अशा प्रकारचा जर तुम्हाला वजन कमी असण्याचा किंवा उष्णतेचा त्रास असेल तर तुम्ही नक्कीच आईस्क्रीमचं सेवन करून पहा, तुम्हाला फायदा हा नक्कीच दिसून येईल. आजकाल मित्रांनो, कॅन्सर या आजाराचं प्रमाणसुद्धा भरपूर वाढताना दिसत आहे. कॅन्सर झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन केलं जातं आणि मग त्यानंतर किमोथेरपी, रेडिओथेरपी अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट्स ह्या दिल्या जातात. अशा प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा शरीरामध्ये उष्णता ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असते. अशा प्रकारची जर औषधं तुमची जर समजा चालू असतील किंवा तुमच्या कोणा नातेवाईकांची चालू असतील आणि त्यांची पचनशक्ती जर व्यवस्थित असेल तर त्यांना तुम्ही आईस्क्रीम हे नक्कीच देऊ शकता. या कंडिशनमध्ये सुद्धा आईस्क्रीम त्यांना उपयोगी ठरू शकतं. अशा कंडिशनमध्ये मात्र तुम्ही आईस्क्रीम त्यांना जास्त देऊ नका. म्हणजे साधारणपणे 1-2 मोठे चमचे तुम्ही त्यांना आईस्क्रीम द्या आणि हे सुद्धा सकाळी 10 वाजता द्या आणि दुपारी 3-4 वाजता द्या. अशा प्रकारचं आईस्क्रीम ते त्यांच्या ट्रीटमेंट्स किमोथेरपी, रेडिओथेरपी चालू असताना घेऊ शकतात आणि त्याचा कोर्स संपल्यानंतर पण आणखी पुढे जर समजा 1-2-3 महिने जर त्यांनी अशा प्रकारे आईस्क्रीमचं सेवन केलं तर त्यांना फायदा हा नक्कीच होऊ शकतो. आणखी एक आईस्क्रीमने उपयोगी पडणारा त्रास म्हणजे तो म्हणजे व्यंधत्व. सध्या अनेक जण व्यंधत्वाची ट्रीटमेंट हे घेत आहेत. IUI, IVF अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट ह्या अनेकांच्या चालू असतात. बरेच जण वेगवेगळी औषधं घेऊन प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न हे करत असतात. अशा व्यक्तींसाठी सुद्धा आईस्क्रीम हे उपयोगी पडू शकतं. मगाशी आपण पाहिलं की आईस्क्रीम हे डायरेक्ट शुक्रधातूवर काम करतं आणि शुक्रधातू हा आपल्या मनामध्ये प्रीती उत्पन्न करण्यास कारणीभूत असतो. तुम्ही आईस्क्रीम खाताना नोटीस केलं असेल की आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आपल्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारची प्रसन्नता मिळत असते. एक प्रकारचा फील गुडची फिलिंग आपल्या मनामध्येही येत असते. आपली जी इंद्रिय आहेत
त्यांना प्रसन्नता निर्माण करण्याचं किंवा त्यांना आनंद देण्याचं काम हे आईस्क्रीमच्या शीतल किंवा थंड ह्या गुणामुळे मिळत असते. त्यामुळे व्यंगत्वाची जर तुमची ट्रीटमेंट चालू आहे किंवा प्रेग्नन्सीसाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर रिलेशन ठेवण्याआधी साधारण 3 तास जर तुम्ही आईस्क्रीमचं सेवन केलात तर त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. आणखी मित्रांनो, जर तुम्हाला नुसताच ॲसिडिटीचा त्रास होत असेल, म्हणजे तुम्हाला छातीत जळजळ होते आहे, पोटात जळजळ होते आहे पण अपचनाचा त्रास नाही आहे, अशा वेळेससुद्धा तुम्हाला आईस्क्रीमने फायदा हा होऊ शकतो, कारण आईस्क्रीमने पोटातली उष्णताही कमी होणार आहे. पण जर तुम्हाला घशाकडे आंबट पाणी येत आहे किंवा खाल्लेलं वर येत आहे, पोटामध्ये दुखत आहे, पोट फुगल्यासारखं वाटतं आहे, अजीर्ण झालं आहे, अशा प्रकारची जर लक्षणं असेल तर तुम्हाला आईस्क्रीमने फायदा हा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि त्यानंतर मग तुम्ही आईस्क्रीम हे खाऊ शकता. मित्रांनो, आपण आता कोणी कोणी आईस्क्रीम खायला पाहिजे किंवा कोणकोणत्या विशिष्ट शरीराच्या त्रासामध्ये आईस्क्रीम हे उपयोगी पडू शकतं हे पाहिलं. आता मित्रांनो, आपण आईस्क्रीम कोणी खाऊ नये हे पाहूया. मित्रांनो, आईस्क्रीम हे शरीरामध्ये कफदोष वाढवणारं असतं, त्यामुळे ज्या व्यक्तींना वारंवार सर्दी खोकला हा होत असतो किंवा ज्यांना धुळीची वगैरे ॲलर्जी असते, ज्यांच्या कानामधून वगैरे पाणी येतं किंवा ज्यांना सायनसचे त्रास आहेत, अशा व्यक्तींनी आईस्क्रीम खाणं हे शक्यतो टाळावे. मित्रांनो, बरेचसे ॲलर्जी असणारे व्यक्ती हे आईस्क्रीम बिलकुल खात नाहीत. त्यांचं म्हणणं असं असतं की त्यांनी जरा जरी आईस्क्रीम खाल्लं की त्यांना लगेच त्रास होतो. या सर्व मंडळींना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मित्रांनो, यामध्ये आईस्क्रीमचा दोष काही नाही आहे. तुमच्या शरीरामध्ये कफदोष वाढलेला आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये जी काही ॲलर्जी होते आहे त्याचा अर्थ आहे की तुमच्या शरीरामध्ये तुमचा जो रक्तधातू आहे तो बिघडला आहे. त्यामुळे जर तुमच्या शरीरातला जो वाढलेला कफदोष आणि बिघडलेला रक्तधातू जर आपण दुरुस्त केला तर तुम्हाला आईस्क्रीम खाल्ल्यावर काहीच त्रास होणार नाही. यासाठी काही विशिष्ट आयुर्वेदिक औषधं आणि विशिष्ट आयुर्वेदिक पंचकर्म जसं वमन आणि नस्य हे जर तुम्ही करून घेतलात तर साधारणपणे 3-4 महिन्यातच तुम्हाला जी काही ॲलर्जी होते त्याचा त्रास चांगल्यापैकी हा बरा होऊ शकतो आणि यानंतर तुम्ही बिंदास आईस्क्रीम खा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. अनेक लहान मुलांनासुद्धा आईस्क्रीम खाल्ल्यावर लगेच घसा दुखणे, सर्दी होणे, ताप येणे अशा प्रकारच्या समस्या होतात. अशावेळी या मुलांच्या जी रोगप्रतिकार शक्ती असते ती थोडी कमी असते आणि यांच्या शरीरातसुद्धा थोडासा कफदोष हा वाढलेला असतो. तेव्हा ह्या लहान मुलांनासुद्धा जर आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आणि शरीरातली कफदोष कमी करणारी जर औषधं दिली तर त्यांचं शरीर हे चांगलं सुदृढ बनतं आणि ते चांगल्या पद्धतीने आईस्क्रीम हे पचू शकतात. फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आईस्क्रीम त्यांना देताना आईस्क्रीम द्यायची वेळ जी मगाशी मी तुम्हाला सांगितली त्या वेळेचं तुम्ही पालन करायला पाहिजे. त्या पद्धतीने जर तुम्ही आईस्क्रीम लहान मुलांना खायला दिलात तर त्यांना त्याचा काही त्रास विशिष्ट असा होणार नाही. त्यामुळे नक्कीच तुमच्या मुलाला जर आईस्क्रीम खाल्ल्यावर लगेच त्रास होत असेल तर त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करून घ्या आणि त्यानंतर त्यांना आईस्क्रीम हे तुम्ही खायला द्या. यानंतर काही व्यक्तींना डायबिटीस असतो, रक्तातली साखर ही वाढलेली असते, आईस्क्रीम हे भरपूर गोड असतं, त्यामुळे अशा व्यक्तींनीसुद्धा म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे अशा व्यक्तींनी आईस्क्रीम खाणं हे शक्यतो टाळावं. काही जणांना किडनीमध्ये स्टोन असतात, याला मुतखडे असं म्हणतात, आणि मुतखड्यांचा आजार हा सुद्धा आपल्या शरीरामध्ये कफदोष हा वाढल्यामुळे होतो आणि आईस्क्रीम हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये कफ वाढवतं. त्यामुळे मुतखड्याचा त्रास जर तुम्हाला असेल तर तुम्ही आईस्क्रीम हे कमीत कमी खा किंवा खाणं हे शक्यतो टाळा. यानंतर तुम्हाला जर भूक व्यवस्थित लागत नसेल, जर तुम्हाला तोंडाला चव व्यवस्थित नसेल, पोट फुगल्यासारखं वाटत असेल आणि संडास साफ होत नसेल किंवा संडासमधून आव किंवा कफ पडत असेल, पोट फुगल्यासारखं वाटत असेल, तर अशा पद्धतीची लक्षणं जर तुम्हाला असतील तर तुम्ही आईस्क्रीम खाणं हे शक्यतो टाळा. आपली पचनशक्ती, डायजेशन हे आधी व्यवस्थित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही आईस्क्रीमचं सेवन करा, त्यामुळे मग ते आईस्क्रीम हे तुम्हाला व्यवस्थित पचणार आहे. अन्यथा जर पचनशक्ती व्यवस्थित नसेल आणि जर तुम्ही आईस्क्रीम खाल्लात तर त्याचा त्रास हा तुम्हाला होऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या काही विशिष्ट कंडिशन्स आहेत, त्या जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि त्या जर सोडून तुम्ही आईस्क्रीम त्या आईस्क्रीम खाण्याच्या वेळी जर खाल्लात तर तुम्हाला आईस्क्रीमचे हेल्थ बेनिफिटसुद्धा मिळू शकतात. पुढच्या वेळेस मित्रांनो, जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाल तेव्हा ही माहिती नक्कीच डोक्यात ठेवून आईस्क्रीम खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला आईस्क्रीम हे तुमच्या शरीरासाठी आरोग्यपूर्ण ठरू शकेल. आईस्क्रीमबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा.
हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर नक्कीच खाली लाईकचे बटन दाबा. आरोग्य आणि आयुर्वेद या संदर्भात उपयुक्त माहिती आम्ही वरचेवर आमच्या यूट्यूब चॅनल आयुर्वेद शास्त्र यावर अपलोड करत असतो, तेव्हा आमचे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला जे नोटिफिकेशनचं बेल आयकन आहे तेसुद्धा प्रेस करा. आपल्या आरोग्यपूर्ण आणि मंगलमय स्वास्थ्याची मनोकामना करत इथेच विराम घेतो. धन्यवाद.